रत्नागिरीमधली स्थिती पाहूया. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दापोली तालुक्यातील हरणे आणि पाचपांढरी गावाला बसणार असल्याची माहिती प्रशासनाला असून देखील तिकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पाचपांढरी गावातील नागरिकांनी केलाय. या गावात चक्रीवादळाच्या आदल्या रात्री 9:30 वाजता प्रशासनाकडून तुम्ही स्थलांतरित व्हा असे आदेश देण्यात आले, मात्र स्थलांतरित कुठे व्हायचं याबाबत काहीही माहिती प्रशासन सांगत नव्हतं. तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जा असं प्रशासनानं उत्तर दिल्याचं इथले ग्रामस्थ सांगतायत. चक्रीवादळाच्या दरम्यान घराचं सगळं छप्पर उडाल्यामुळे सगळं सामान भिजलंय, अंगावर घालायला कपडे नाहीत, कागदावर झालेलं स्थलांतर मात्र प्रत्यक्षात झालंच नाही. संतप्त झालेल्या ग्रामस्थांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. निसर्ग चक्रीवादळानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत, काहींच्या घरांची छपरं देखील उडाली. मात्र आता पुढचं आयुष्य काढायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. आपण आहोत खळे यांच्या घरी. जर त्यांच्या घराची अवस्था जर बघितली तर ह्या खळ्यांचा पूर्णतः छप्पर हा उडून गेलेला आहे आणि आता ह्या छप्पर बांधण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र एक गोष्ट अशी आहे की प्रशासनानं त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना ही रात्री 10 वाजेपर्यंत दिली नव्हती आणि 10 वाजता प्रशासनाचे अधिकारी येऊन सांगतात की तुम्ही स्थलांतरित व्हा. मग त्यावेळी आम्ही जायचं कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. काय झालं होतं त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी वादळ होण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला प्रशासनानं कधी सांगितलं? कधी म्हणजे ग्रामपंचायतीचे लोक आले ते आणि त्यांनी फक्त 5:30 वाजता आम्हाला नोटीस दिला. नोटीस देऊन सांगितलं की तुमच्या नातेवाईकांच्या घरी जा. एवढा चांगला नोटीस दिला, आमची सही घेतलात आणि निघून गेले. बाकी तुम्हाला असं व्यवस्था वगैरे कुठे केली का? व्यवस्था फक्त बोलते व्यवस्था केलेली आहे, बोलते शाळेचा व्यवस्था केलेली आहे, पण शाळेत काही व्यवस्था केलेली नव्हती. आता बघायला गेलो तर आता पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर इथली अवस्था या घराची काय आहे ती बघू शकतो. आणि प्रशासनाचे अधिकारी नुसते कागदी घोडे नाचवून त्याच्यावर आकडेवारी लिहितात की आम्ही एवढ्या लोकांना स्थलांतरित केलं, अमुक लोकांची आम्ही राहण्याची व्यवस्था केली. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी जाग्यावर आल्यानंतर इथली परिस्थिती काय आहे हे लक्षात येतं. त्यामुळे आता तरी निदान कागदी घोडं नाचवणं बंद करून इथल्या लोकांना ज्यांचं नुकसान झालंय त्यांना वेळीच नुकसान भर मिळावी एवढीच काही ती माफक अपेक्षा इथल्या लोकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, हरणे, दापोली.